लापसेटवार फाउंडेशन व्याख्यान मालेच्या तिसऱ्या पुष्पामधलं तीन व्याख्यानांपैकी दुसरं व्याख्यान हे आज होणार आहे आणि त्याच्यासाठी आपण मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात. मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आणि ही व्याख्यानमाला ज्यांच्या देणगीतून सुरू झाली त्या लापसेटवार फाउंडेशनचे श्रीयुत अनंत लापसेटवार इथे आलेले आहेत आणि त्यांना अशी विनंती करण्यात आली होती श्रोत्यांकडून की फाउंडेशनविषयी आपण काही सांगावं, तर त्याप्रमाणे ते आपल्याला एक दोन मिनिटामध्ये फाउंडेशनच्याबद्दल काही सांगतील. एक अत्यंत चांगली आणि आनंदाची अशी गोष्ट आपल्याला या निमित्ताने आधीच सांगतो, ती अशी की 3 वर्षापूर्वी या व्याख्यानमालेची सुरुवात झाली आणि सर्वसामान्यपणे व्याख्यानमालांच्या संदर्भातला अनुभव असा असतो की एकदा केव्हा तरी एक देणगी दिली जाते, त्याच्या व्याजातून व्याख्यानं सुरू होतात. केव्हा तरी असं होतं की ते व्याज पुरेन असं होतं, ते अगदीच पुरेन असं झालं की ती व्याख्यानमाला बंद होते किंवा त्याचं रूपांतर पारितोषिकात होतं, शिष्यवृत्तीत होतं, आणखी कशात तरी होतं. आणि मग संयोजक अशी विनंती करतात की आपण वाढ करावी वगैरे. अशी कोणतीही विनंती आमच्याकडून न होता लापसेटवार सरांनी आजच इन्स्टिट्यूटला मूळच्या आपल्या निधीमध्ये आणखी 1 लाख रुपयाची भर ही घालून दिलेली आहे. तेव्हा ह्या त्यांच्या अधिक भरीव झालेल्या देणगीचा आम्ही अर्थातच सहर्ष स्वीकार करत आहोत. मी त्यांना विनंती करतो की आपण कृपया आपलं मनोगत व्यक्त करावं. त्यानंतर आजचं आपलं व्याख्यान आणि आजच्या व्याख्यानात 2 विषय आहेत, महाभारताचा अन्वयार्थ आणि शाप आणि वर, ते सुरू होईल. लापसेटवार सर. नमस्कार. खरं म्हणजे मी उभा राहणार नव्हतो, पण काल मला काही लोकांनी विचारलं की तुमच्या फाउंडेशनचं उद्दिष्ट काय आहे आणि त्याचं स्वरूप काय आहे, म्हणून मी त्याविषयी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. तर आमची जी प्रतिष्ठान आहे, म्हणजे फाउंडेशनला मराठी मातृ प्रतिष्ठान म्हणतात, ते 18 वर्षापूर्वी आम्ही स्थापन केलं आणि त्याचं उद्दिष्ट 3 आहेत. पहिलं म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन. आपल्या समाजामध्ये देशामध्ये निराळ्या प्रकारच्या अंधश्रद्धा सापडतात आणि त्यांचं त्यावर प्रकाश टाकावा आणि निर्मूलन व्हावं म्हणून आम्ही महाराष्ट्रातल्या 6 विद्यापीठामध्ये व्याख्यानमाला सुरू केलेल्या आहेत. पुणे हे त्यातलं 1 विद्यापीठ आहे, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद आणि मुंबई असे 6 विद्यापीठ आहेत. तर पुणे विद्यापीठाची व्याख्यान कालच झालं. यानंतर दुसरं उद्दिष्ट असं की मराठी साहित्य, ललित साहित्याला पुरस्कार देण्याची प्रथा आम्ही सुरू केली. सध्या आमच्या प्रतिष्ठानातर्फे नवीन लेखकांना उत्तेजन देण्यासाठी 50,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येतं. तो कार्यक्रम मुंबईमध्ये 27 तारखेला ग्रंथालय च्या विद्यमानाने संपन्न होणार आहे. तिसरं म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की आपल्या देशाची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे आणि ती लवकरच चीनच्या पुढे जाणार यात मुळीच शंका नाही. तर एवढ्या लोकसंख्येचं पालन करणं ही फार अशक्यपाय गोष्ट आहे, म्हणून त्याला आळा घालण्यासाठी आम्ही दरवर्षी 1 लाख रुपयाचं पारितोषिक ज्या शास्त्रज्ञांनी उत्कृष्ट संशोधन केलं आणि नवीन पद्धती काढण्याचा प्रयत्न केला त्याला आम्ही दरवर्षी देतो. तर हा समारंभ ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस दिल्ली इथे फेब्रुवारीमध्ये संपन्न होणार आहे. पण हे आमचे 3 मतं. पण मग काय झालं की चौथं उद्दिष्ट आम्ही त्यात असं टाकलं की आमच्या न्यूजर्सीमध्ये अबाउट सुमारे 45 मैलावर एक आश्रम आहे, तर त्या आश्रमाचे मुख्य आहेत स्वामी सदात्मनंद. तर त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की ते अमेरिकन आहे, म्हणजे गोरे. त्यांचा संस्कृतचा गाढा एवढा गाढा आहे, त्यांनी 8 पुस्तकं अध्यात्म आणि वेदांतावर लिहिले. तर त्यांनी 4 वर्ष गीतेवर प्रवचन केलं. दर शनिवारी त्यांचं तास, 1 तास, 1.5 तास ते बोलतात, मग 1 अर्धा तास
हे होतं, मेडिटेशन होतं. तर गीता संपल्यानंतर त्यांनी महाभारताला सुरुवात केली. तर महाभारताची प्रस्तावना सांगताना ते म्हणाले की त्याच्या चिकित्सक आवृत्त्या निघालेल्या आहेत आणि त्यापैकी एक भांडारकर इन्स्टिट्यूटनी काढलेली आहे. हे मला माहीत नव्हतं. मला वाटलं आपल्या अंगणातलीच गोष्ट आहे. त्यापूर्वी मला भांडारकरचं नाव माहीत होतं पण ते निघाल्या कारणाने. तर तेव्हा जेव्हा मला कळलं की हे असं आहे तर त्यावेळेस म्हटलं मला महाभारतामध्ये सुरुवातीपासूनच रस होता. तर म्हणून मी 4 वर्षापूर्वी बाहुलकरांना भेटायला आलो आणि त्यावेळी आम्ही वाटाघाटी करून ही व्याख्यानमाला सुरू केली. तर त्याला जो प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तो बघून मला खरोखरच अतिशय आनंद होतो. आणि म्हणून त्याचं आमचं कष्ट फलदायी झालं आहे असं वाटतं. तर याशिवाय तुम दुसरं एवढं संपवून आपण भाषणाला सुरुवात करूया. धन्यवाद सर. आता व्याख्यानाला सुरुवात होईल त्यापूर्वी एक विनंती आहे की मध्ये काही खुर्च्या रिकाम्या मला इथे दिसत आहेत आणि काही मंडळी बाजूला आहेत, तर त्या मधल्या खुर्च्या कृपया भरून घ्या. आणि त्याचबरोबर पुढच्या रांगेतही मला 3-1 खुर्च्या रिकाम्या दिसत आहेत, तर तिथे त्या हे करायला हरकत नाही, त्या व्यापायला काही हरकत नाही. या 3 व्याख्यानांच्या मालिकेतलं दुसरं व्याख्यान, त्यात विषय 2 आहेत, महाभारताचा अन्वयार्थ आणि शाप आणि वर. तर हे व्याख्यान आपण सुरू करावं अशी विनंती मी डॉक्टर सरोज देशपांडे यांना करतो. धन्यवाद. माननीय लापसेटवार सर, उपस्थित सगळे श्रोते, भांडारकरचे पदाधिकारी, नमस्कार. आज आत्ताच यांनी सांगितल्याप्रमाणे माझ्या व्याख्यानात 2 विषय मी घेणार आहे. एक अन्वयार्थ महाभारताचे आणि दुसरा शाप आणि वर. हे सगळं सुरू करण्यापूर्वी काल एक राहून गेलेली गोष्ट सांगून टाकते. काल मी आमच्या ग्रुपविषयी तुम्हाला सांगितलंच की ज्यांची मी ऋणी अर्थात आहे, त्यात एक उल्लेख करायचा राहून गेला. आमच्याकडे एक बॉटनीचा प्राध्यापक पण आहेत आणि त्या बॉटनीचा प्राध्यापक आहेत असण्यापेक्षा इतर अवांतर वाचन भरपूर आणि पुराणांचं वाचन भरपूर अशा आहेत त्या. आणि महाभारतात आम्हाला ह्याचा फायदा फार जाणवला, कारण महाभारतात अनेक उपाख्यानांमध्ये जे संदर्भ येतात ते पुराणातून आलेले असतात पुष्कळदा. आणि आमचा कोणाचाच पुराणाचा अभ्यास नाही, त्यामुळे मग कोणीतरी संदर्भ काढा, काहीतरी करा वगैरे अशी तर वेळ येतच नाही आमच्यावर, कारण त्यांना बहुतेक वेळा माहीतच असतं. तर अशा अनेक इनपुट्समधून हे सगळं तयार झालेलं आहे, म्हणून मला ते आवर्जून सांगावं असं वाटलं पुन्हासुद्धा. असो, अन्वयार्थ हा विषय मला घ्यावासा वाटला याचं कारण असं की आजच नाही, 20 वी शतकाच्या प्रारंभापासून म्हणजे भासकवीपासून संस्कृतमधल्या महाभारताचा अन्वयार्थ लावणारं साहित्य निर्माण होत आलंच आहे. म्हणजे मला वाटतं अव्याहतपणे चालूच आहे महाभारतावरच्या ललित साहित्याची निर्मिती. त्याच्यात नाटकं आहेत, कादंबऱ्या आहेत, इतर अनेक गोष्टी आहेत. मला वाटतं लोकवाङ्मयात काव्यसुद्धा आहेत आणि गाणीसुद्धा आहेत, अरुणा ढेरेंनी असं म्हटल्याचं आठवत आहे मला. आता मूळ महाभारत वाचलेली माणसं खूप कमीच असतात, पण ह्या ललित साहित्याचं वाचन करणारी माणसं खूप असतात. त्यामुळे ह्यातून जे महाभारत दिसतं लोकांना, ते महाभारतच लोकांच्या मनावर खूप पगडा त्याचा पगडा असतो. किंबहुना अनेक वेळा असंही वाटतं माणसांना की ह्याच्यात सांगितलं आहे तेच खरं आहे, मुळात काय हे माहीत नसल्यामुळे. म्हणजे शाकुंतल वाचलेलं असल्यामुळे कालिदासाने वर्णन केली तीच शाकुंतला आम्हाला खरी वाटते. साधी भाबडी, निसर्गकन्या, प्रेमळ अशी भोळी भाबडी वगैरे. किंवा
दुष्यंत बिचारा विसरला ती खुणेची अंगठी हरवली होती, दुर्वासाचा शाप होता, हे महाभारतात आहेच असं धरून चालतात लोक. किंवा भीमानी अशी प्रतिज्ञा केलेलीच आहे की द्रौपदीचे केस मी दुःशासनाच्या रक्ताने भरलेल्या हातांनी बांधून देईन आणि तोपर्यंत तिने केस मोकळे सोडलेले. असं काही मूळ महाभारतात, मूळ म्हणजे मी चिकित्सित आवृत्तीविषयी बोलते भांडारकर संस्थेच्या, त्याच्यात असं काहीच नाही आहे. पण हे माहीतच नसतं लोकांना आणि हे सगळं खरं धरून चाललेले असतात. इतकं ते समाजामध्ये ह्या ललित साहित्यातून झिरपलेलं आहे महाभारत, आणि मूळ महाभारत वाचलेलं असतं असं नाही. म्हणून अन्वयार्थाकडे वळावं असं मला वाटलं की हे अन्वयार्थ मग चिकित्सा दृष्टीने पाहण्याची गरज आहे का? सगळे अन्वयार्थ नेमके काही मर्यादेत काम करतात का? काही मर्यादेच्या पलीकडे आणखी जे आपल्याला रुचणार नाही अशा गोष्टीही करतात, असं सगळं बघावं म्हणून हा विषय मी आज निवडलेला आहे. आता महाभारताचे इतके अन्वयार्थ लावले गेले आणि अजून लावले जात आहेत, म्हणजे असं त्याच्यात काहीतरी आहे की ज्याच्यामुळे लोकांना हे सारखं पुन्हा पुन्हा त्याच्याकडे जावंसं वाटतं, तर ते मला वाटतं त्याचा काल आपण जो पाहिला महाआशय किंवा सार्वत्रिक आशय त्याचा, तो त्याचं एक आकर्षण आहे म्हणून जावंसं वाटतंच लोकांना त्याच्याकडे. आणि आपलं आपापलं महाभारत मी म्हटलं काल तसं मनात असतं म्हणूनही अर्थ लावावेसे वाटतात आणि त्यामुळे हे चालूच आहे. शिवाय दुसरं असं आहे सार्वत्रिक आशय आहे याच्या जोडीला की त्याच्यात मिथकं खूप वापरलेली आहेत, मिथ्स खूप वापरलेले आहेत. आणि मिथकांमध्ये दोन तीन गोष्टी असतात, एक तर जीवनातले मूलभूत आणि चिरंतन विरोधाभास किंवा कोडी त्याच्यातून आपल्या दृष्टीसमोर येत असतात, त्याच्यात आदिबंधात्मक पात्र आणि विषय असतात आणि त्यामुळे बरं ती कलात्मक प्रेरणेतून निर्माण होतात. मिथकं काही वैज्ञानिक प्रेरणेतून कोणी लिहित नाही, ती साहित्यिकच प्रेरणा असते, मिथकं असतात ती. तर ती साहित्यिक किंवा कलात्मक प्रेरणा असल्यामुळे त्याच्यात अवास्तव खूप गोष्टी असू शकतात, किंवा असं म्हणू आपण की वास्तवाला छेद देणारं खूप असू शकतं. आणि वास्तवाला छेद देणारं जे काही असतं ते आपल्याला आपल्या समकालीन जाणीवा आणि संस्कृती भान ह्यांना पटणारं नसतं. ते पटणारं नसल्यामुळे आपण ते स्वीकारू शकत नाही. मग आपण एकतर ते वास्तव पातळीवर आणण्याचा प्रयत्न करतो किंवा मग त्याचा वेगळा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो. तर ह्या सगळ्यामुळे पुन्हा पुन्हा अन्वयार्थाकडे जावंच लागतं आपल्याला. महाभारत हे अशी सुष्टदुष्ट संघर्षाचीच आदिबंधात्मक कथा आहे. सुष्ट पांढरे, दुष्ट काळे, जवळपास एकेरी रंगाने रंगवलेले, निदान शब्दात तरी. मी पुन्हा निदान शब्दात तरी म्हणते, हे ज्यांनी काल ऐकलंय त्यांच्या लक्षात आलं असेल मला काय म्हणायचे. तर असे हे काळे पांढरे दाखवले रंगवलेले आणि तशा पठडीतच ते पुढे जातं. म्हणजे दुर्योधन खल आहे, म्हणजे तो काळा आहे, त्यामुळे तो जन्मल्यानंतर अपशकून गाढव कोले ओरडणं आणखीन काही पुष्कळ अपशकून होणं हे सगळं दाखवलेलं आहे. युधिष्ठिर पांढरा आहे, त्यामुळे तो जन्मल्यावर आकाशवाणी होणं, तो कसा धर्मनिष्ठ आहे हे सांगितलं जाणं, अशा पठडीत ते पुढे सरकतं. काळं ते काळं आणि पांढरं ते पांढरं असं शब्दात सांगत मग वाचणाऱ्याला मधला राखाडी रंग शोधायची स्वाभाविकच इच्छा होते. तो राखाडी रंग दाखवतोसुद्धा कवी नंतर, आपल्याला तेही आपण काल पाहिलं थोडंसं ओझरतं, पण तो शोधायची प्रतिभावंत साहित्यिकांना किंवा इतरांना प्रेरणा होते आणि ते तो राखाडी रंग शोधतात. मग भास उन्नयन करतो. भास असं उरुभंगामध्ये त्यांनी जे दाखवलं की दुर्योधन हा त्याला किती पश्चाताप झाला होता आणि त्यांनी आपल्या मुलालाच सांगितलं की तू पांडव पक्षाला जाऊन मिळ आता, असं काहीही वेगळं दाखवू शकतो मनुष्य. किंवा शाकुंतला दुष्यंताला एक नैतिक पेच समोर आला असं कालिदास दाखवू शकतो. वास्तविक महाभारतातला दुष्यंत फार वेगळा आहे. तो सारथी होता, त्याने शकुंतलेशी प्रेमप्रकरण केलं, पुढे राजधानीत गेला, तिला आणायला पाठवीन म्हणाला, पण त्याने तशी काही तसदी घेतली नाही. ती 5-6 वर्षांनी त्याच्याकडे जेव्हा गेली तिच्या मुलाला घेऊन, तेव्हा त्याने तिला ओळखलं होतं पण तिला तिने नाही स्वीकारलं, अवेअर केला तिचा. शकुंतलासुद्धा आपल्याला वाटते तशी भोळीबाबडी नव्हतीच मुळी, ती अतिशय व्यवहारी मुलगी होती,
दुष्यंताने जेव्हा प्रस्ताव मांडला की तू गांधर्व विवाह माझ्याशी करशील का, तेव्हा ती म्हणाली की करीन मी, पण माझा मुलगा युवराज झाला पाहिजे. अट घालूनच तिने सुरुवात केली. आणि नंतर जेव्हा त्यांनी तिचा अवेअर केला तेव्हा तिने भरपूर तोंडसुख घेतलेलं आहे त्याच्यावर. भर दरबारात ती त्याला पुष्कळ टाकून बोललेली आहे. हे सगळं वजा करून कालिदास असं दाखवतो की एक नैतिक पेच दुष्यंतासमोर, दुष्यंत फार उच्चकोटीचा राजा होता आणि एक नैतिक पेच त्याच्यासमोर उभा राहिला होता. तो नैतिक पेच असा होता, दारत्यागी भवा म्या हो परस्त्री स्पर्श पांसुला. म्हणजे ही म्हणते आहे, त्याला असं वाटतं की ही बोलते आहे सात्विक संतापाने, हे सगळं खरं वाटतंय, ही बाई खरी असू शकेल, पण मला काही आठवत नाही आहे. ही जर माझी बायको असली तर बायकोला टाकण्याचा दोष माझ्या पदरी येईल, आणि ही जर माझी बायको नसली तर परस्त्रीला स्पर्श केल्याचा दोष माझ्या पदरी येईल, तर आता मी काय करू. अशा एका उंचीवर त्याला नेऊन ठेवलं. हे सगळे जे राखाडे रंग शोधण्याचे प्रयत्न आहेत हे होत आले आहेत, अजून होतात. कर्णावरतीच्या कादंबऱ्यात त्या तुम्ही वाचलेल्याच आहेत सगळ्या, पुष्कळांनी वाचलेले असतील. तर हे प्रयत्न होतात. ह्याच्यासाठी मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की प्राचीन वाङ्मयाचा अर्थ लावण्याचा आपण जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा एक पथ्य पाळणं फार आवश्यक असतं, आणि ते म्हणजे दोन कालरेषांवर आपलं भान जागं ठेवून वावरायचं. कारण आपण अर्थ लावण्याचा प्रयत्न का करतो, आपल्याला आहे तो अर्थ पटलेला नसतो. तो पटलेला नसतो कारण तो आपल्या आजच्या जाणीवांशी अनुरूप नसतो, जाणीवांना अनुरूप नसतो, किंवा विसंवादी असतो आजच्या जाणीवांशी. म्हणून आपण अर्थ लावायचा प्रयत्न करतो. आता हा असा विसंवादी असल्यामुळे आपण नवा अर्थ लावण्याचा जो प्रयत्न करतो तोही आपण आपल्या काळातल्या आपल्या जाणीवांना अनुसरून लावण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपण एक उपसंहिता रचायला घेतो, सबटेक्स्ट आपण एक रचायला घेतो. आपण जेव्हा उपसंहिता रचणार असतो तेव्हा आपल्याला संहिता आधी नक्की नीट समजलेली असली पाहिजे, त्यानंतर आपण उपसंहिता रचू शकतो. आणि संहिता जर आपल्याला नीट कळायची असली तर आपल्याला ती तिच्या परिप्रेक्ष्यात समजून घ्यावी लागते. म्हणजे लेखकाने ज्या काळात लिहिलं आहे त्या काळाचं सांस्कृतिक पर्यावरण काय होतं हे पूर्ण समजून घेऊन, त्या पर्यावरणात तसं लिहिणं ह्याचा अर्थ काय होता हे समजून घेऊन नंतर आपली उपसंहिता आपण मांडणार असतो. आणि हे दोन कालरेषांवर वावरणं म्हणजे तारेवरची कसरत करणं असतं. कारण ते सोपं जात नाही आपल्याला, आपण चटकन कालविपर्यास करायला धजावतो. उदाहरणच द्यायचं तर उत्तरामचरित नाटकाचं मी नेहमी देते, म्हणजे ऐकलेलंही असेल कोणी कदाचित दुसऱ्या कारणाने. उत्तरामचरित नाटक जेव्हा मी MA ला शिकवत होते त्यावेळी वर्गात ज्या मुली असायच्या त्यांना फार राग यायचा त्याचा शेवट वाचून. कारण त्याचा शेवट सुखांत केलेला आहे भवभूतीने. रामाने जाहीर माफी मागितल्यानंतर सीता रामाबरोबर जाते असा शेवट केलेला आहे. तर त्यांना ते आवडायचं नाही, त्या म्हणायच्या की ही कसली सीता, त्यांनी जाहीर माफी मागितली आणि गेली त्याच्याबरोबर. रामायणातली सीता किती बाणेदार होती, ती भूमीत गेली, रामाला तिने हे नाही केलं, सवलत नाही दिली त्याची. मग त्यांना सांगावं लागायचं की तुम्ही भवभूतीच्या काळाचा विचार करा, भवभूतीने काय केलं आहे त्याच्या काळामध्ये. तर त्यांनी शंभूकला पण न्याय दिला आहे. शंभूकला त्यांनी दिव्य देह आणि स्वर्गप्राप्ती दाखवली. शंभूक हा एक शूद्र होता. रामायणातली ही गोष्ट कदाचित तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की त्यांनी तप केलं आणि म्हणून ब्राह्मणाचा एक मुलगा अकाली मरण पावला. तेव्हा मग रामाने शोध घेतला की काय झालं म्हणून हा ब्राह्मणाचा मुलगा अकाली मेला. मग शूद्राने तप केलं हे कळलं, मग त्या शूद्राला मारलं पाहिजे आणि रामाला पाठवलं त्याला मारायला, आणि रामाने त्याला मारलं कारण ते त्या सगळ्या धर्माला धरून होतं. हे भवभूतीला पटत नव्हतं की एका शूद्रावर असा अन्याय झाला असं त्याला वाटलं, तसं एका स्त्रीवर अन्याय झाला आहे असं त्याला वाटलं सीतेच्या बाबतीत. म्हणून त्यांनी शंभूक आणि सीता या दोघांनाही काव्य न्याय, पोएटिक जस्टिस दिला. प्रत्यक्ष न्याय देणं त्याला समाजात शक्य नव्हतं, कारण तो राहत होता तो समाज असा होता की राजेशाही समाज होता, सरंजामशाही व्यवस्था होती, कुटुंब रचना होती ती पितृसत्ताक आणि पुरुष प्रधान होती, आणि समाजामध्ये स्त्रिया आणि शूद्र यांचं स्थान सगळ्यात हीन होतं.
जिथे ते जसं म्हटलंय स्त्रियो वैश्य असतात हा शूद्र हा, तसं नाट्यशास्त्रातही म्हटलंय की भयम नाम स्त्री नीच प्रकृती कानम, म्हणजे स्त्रिया आणि नीच माणसं शूद्र हे सगळे ब्रॅकेट एकत्र केले गेलेले होते. तेव्हा सबॉल्टर्न स्टडीजची कोणालाही कल्पना नव्हती, पण भवभूतीला हे जाणीव होती की हे वंचित आहेत स्त्री आणि शूद्र आणि त्यांना न्याय दिला पाहिजे. तर हे त्याला वाटणं हे त्याने काळाच्या पुढे पाहणं होतं. याहून जास्त तो काही करू शकला नाही हे खरं आहे, पण तो काळाच्या पुढे पाहत होता आणि न्याय देण्याचा प्रयत्न करत होता हे समजून घेऊन मग आपण आपली टिप्पणी करू शकतो. ह्या अर्थाने मी म्हणते की त्याच्या सांस्कृतिक परिप्रेक्ष्यात मूळ संहिता समजून घ्यायची. ह्याचा अर्थ पुढे मी पर्वविषयी बोलेन तेव्हा तुम्हाला आणखी स्पष्ट होईल. तर हे पथ्य पाळून मग अन्वयार्थ लावण्याचे प्रयत्न करावे असं निश्चित वाटतं मला. आता अन्वयार्थ हे दोन प्रकारचे असतात, अभ्यासकीय असतात आणि ललित असतात. अभ्यासकीय अन्वयार्थामध्ये पाठ्याच्या आधाराने किंवा पाठ्याला धरून व्यक्ती किंवा घटना समजून घेण्याचा प्रयत्न केलेला असतो. व्यक्ती समजून घ्यायची असली तर मानसशास्त्राचा आधार पुष्कळ वेळेला समजून घेणारी व्यक्ती घेते. म्हणजे कर्णाला समजून घ्यायचं असलं तर कर्णाला स्वतःची ओळख न पटण्याने त्याला झालेला त्रास, किंवा सामाजिक पातळीवर अवहेलना जी त्याच्या सूतपुत्र म्हणून वाटायला आली त्याचा झालेला त्रास, ह्या गोष्टी विचारात घेतल्या जातील. द्रौपदीचा 5 जणांशी विवाह का झाला याचा विचार करायचा असला तर कुटुंब रचनेचा विचार करावा लागेल, म्हणजे समाजशास्त्राच्या अंगाने विचार करावा लागेल की कौटुंबिक रचना काय होती, कुटुंबातल्या कर्त्या पुरुषाचे अधिकार कसे प्रश्नात येत होते आणि त्यामुळे जर पांडवांना एकजुटीने ठेवायचं तर त्याची आवश्यकता कशी होती, म्हणून कुंतीने निर्णय घेतला, असे विचार करावे लागतात. ह्या अंगाने अभ्यासकीय अन्वयार्थ जातो. हिरावती कर्वे किंवा काही प्रमाणात दुर्गा भागवत आणि बऱ्याच प्रमाणात आनंद साधले यांचं लेखन ह्या प्रकारचं आहे. आनंद साधले आणि हिरावतीबाई या दोघांनी तर श्लोकही पुष्कळदा उद्धृत केलेत, क्रमांकही दिलेत. हिरावतीबाईंनी तर प्रस्तावनेत दावाच केला आहे की मी चिकित्सित आवृत्ती प्रमाण मानून सगळं माझं विवेचन केलेलं आहे. त्याच्यात काय गडबड आहे ती नंतर पाहू आपण 5 मिनिटांनी. पण हे अभ्यासकीय अनुवादाचं झालं, अन्वयार्थाचं झालं. ललित अन्वयार्थ जे असतात ते आणखी सवलत घेतात, कारण तो ललित साहित्यिक असतो, तो कवी आहे, तो निरंकुश आहे, त्याला काही मर्यादा नाही आहे, त्याने काहीही करावं, त्यामुळे ते भरपूर स्वातंत्र्य घेतात, पुष्कळशी नवीन रचना करतात. जसं आत्ता मी म्हटलं कालिदासाने दुष्यंताचं उन्नयन करण्यासाठी मग दुर्वासांचा शाप, मग खुणेची अंगठी, मग ती हरवणं, हे सगळं केलं निर्माण. असं काहीही निर्माण करतात. ज्यांनी कर्णावरच्या कादंबऱ्या वाचल्या आहेत, मृत्युंजय, राधेय, कौंतेय, त्यांना पण कल्पना असेल की आणि मग हे उन्नयन काय होतं, कधीकधी दुसऱ्या टोकाला जातं, म्हणजे कर्णाला समजून घेता घेता कर्णाचं उदात्तीकरण एका मर्यादेपलीकडे सुद्धा जाऊन पोचतं. आणि असं पुष्कळांचं झालेलं आहे, म्हणजे शूरपणखेचं केलं गेलं आहे. तसं मला वाटतं शामिनी नाव आहे त्या कादंबरीचं, एकलव्यावर एक कादंबरी आलेली आहे, असे पुष्कळ झालेले आहेत कृती. तर हे दुसऱ्या टोकाला पण जाऊ शकतं, म्हणून मला ही जी आधीचं मूळ समजून घेण्याची जी आवश्यकता वाटते ती यासाठी वाटते की मग ते उन्नयन टोकाला नाही जाऊ शकत कुठल्या. पण ह्या काही कृती, ही संस्कृत नाटकं मी म्हणते, हे भास काय किंवा कालिदास काय भवभूती काय, अशा कृती पाहिल्यानंतर आनंदवर्धन हा जो साहित्यशास्त्री होऊन गेला त्यांनी असं म्हटलं की जर मूळ कथेमध्ये रसाला अनुकूल स्थिती नसेल तर कवीनी रसाला अनुकूल असे बदल करावे. आणि किती बदल करावे, तर मुळातलं आहे ते भंगत्वापी, म्हणजे त्याची मोडतोड करून कथांतरम उत्पादित, नवीन कथाच निर्माण करावी. कारण आधीचंच आहे ते सांगून तो कवी कसला, मग ते कोणीही करतं, ते माहीतच आहे सगळ्यांना. कवीचं काम रसनिष्पत्ती हे आहे. आता हे आनंदवर्धनाने त्या कृती पाहून म्हटलं हे खरं आहे, पण त्यांनी असं काही सांगितलं नाही की त्याची काही पथ्य असतात का आणि ती सांभाळायला हवीत का, किंवा याला काही मर्यादा असली पाहिजे का. कदाचित त्याला ते अभिप्रेतही नसेल, मला माहीत नाही ते. पण मला असं वाटतं की ह्याला मर्यादा असायला हवी आणि काही पथ्य सांभाळली गेली पाहिजेत. म्हणजे कवीला नवनिर्मितीचं स्वातंत्र्य आहे ही अगदी खरी गोष्ट, पण नवनिर्मितीचं आहे.
पुनर्निर्मिती जेव्हा कवी करतो तेव्हा त्याच्या स्वातंत्र्याला काहीतरी बंधनं यावी लागतील, ती बंधनं त्याला पाळावी लागतील, कारण ती पुनर्निर्मिती आहे. तेव्हा ती मुळाशी नातं ठेवते का नाही का पूर्णच काहीतरी वेगळं सांगते हे तपासून पाहावं लागेल, आणि ते वाचकाचं काम असणार आहे. आता ललिता साहित्यात काय होतं आणि हे ह्याच्याकडे मी येणारच आहे, पण त्याच्या आधी इरावतीबाईंनी ज्यांनी अभ्यासकीय अन्वयार्थ लावला आहे आणि ज्यांचा हा दावा आहे मी म्हटलं तसं, त्यांनी दोन तीन गोष्टी आपल्या त्या युगांत पुस्तकात अशा केल्या आहेत की ज्याला ज्या निराधार आहेत. एक म्हणजे त्यांनी असं मानलं आहे की विदुर हा युधिष्ठिराचा जनक होता, म्हणजे त्यांना असं सुचवायचं आहे की कुंती आणि विदुराचा संबंधच आला होता आणि विदुराच्या पोटी कुंतीच्या पोटी युधिष्ठिर जन्माला आला. मग ते सांगितलं का नाही बाकीच्या मुलांच्या बाबतीत जसं सांगितलं तसं, तर विदुर हा दासीपुत्र असल्यामुळे कदाचित युधिष्ठिराला राज्यावर हक्क सांगता आला नसता म्हणून ते लपवलं गेलं असा त्यांनी अर्थ लावलेला आहे. त्याला आणखी पूरक ते असं सांगतात की विदुराने शेवटी, काल मी तुम्हाला सांगितलं की आपलं तेज युधिष्ठिराला दिलं, तर उपनिषदात सांगितलेलं आहे की पित्यांनी मरताना पुत्राला आपलं सगळं द्यावं, नुसतं तेजच नाही इंद्रिय माझीही तुला घे, माझा अमुक तुला घे असं म्हणावं. त्याची आठवण करून त्या म्हणतात की त्या अर्थी हे पितापुत्र होते, पण मला वाटतं की त्या अर्थी ते पितापुत्र असे असण्याची गरज नव्हती. विदुर हा यमधर्माचा शापामुळे झालेला अवतार होता आणि मांडव्याच्या शापामुळे यमधर्मच विदुर म्हणून जन्माला आला, म्हणजे विदुर हाच धर्म होता आणि धर्माला नियोगाला बोलावल्यामुळे युधिष्ठिर जन्माला आला, म्हणजे तो धर्माचा मुलगा झाला. म्हणजे तसेही ते पितापुत्र होतातच, त्यासाठी त्यांचा संबंध कुंतीचा आणि विदुराचा आलेला असायची गरज नव्हती. बरं, युधिष्ठिराचा जन्म अरण्यात झाला, पांडू मृगयाला गेला, किंदमांचा शाप मिळाला, त्यानंतर नियोगाने विदुर युधिष्ठिर झालेला आहे, त्यावेळी तिथे विदुर गेला असण्याची शक्यता नाही आहे, तसा गेला असल्याचा उल्लेखही नाही आहे. त्यामुळे विदुर हा युधिष्ठिराचा जनक असं मानायला कुठलाच आधार दिसत नाही, आणि तरी इरावतीबाईंनी तसं मानलं आहे. याहून आणखी त्यांनी एक ललित सवलत घेतली आहे, एक ललित आणि फार हृदय आहे तो प्रसंग, खूप सुंदर लिहिलेला आहे तो. युगांत वाचताना तो प्रसंग अपील होतो आपल्याला. वनवासात हे गेल्यानंतर धृतराष्ट्र कुंती गांधारी तिघं बोलत बसलेले असतात आणि धृतराष्ट्र गांधारीला म्हणतो की तुझ्याशी बोलायचं आहे काहीतरी, तू डोळ्यावरची पट्टी आता सोड. आणि तो पुढे मनातलं म्हणतो, आज मी बोलून टाकतो, की तू लग्नानंतर जेव्हा पट्टी बांधून आलीस तेव्हा मला पहिल्यांदा असं वाटलं की तू ही पट्टी सोडावीस, तू माझे डोळे व्हावंस, तुझ्या डोळ्यांनी मी जग बघावं, पण तू ऐकलं नाहीस. पुढे पुढे माझी ती इच्छाच गेली आणि मला असं वाटलं की बरं झालं तू पट्टी नाही सोडत आहेस, मला माझी मुलं बघतायत नाहीत तर तुला पण नाही बघतायत, मला जे दिसत नाही ते तूही बघू शकत नाहीस, याचा मला आनंद व्हायला लागला आणि मी नाही तुला कधी पट्टी सोड म्हणालो, आणि तू स्वतःच ते बंधन लादून घेतलं असल्यामुळे तूही त्यातून मुक्त नाही होऊ शकलीस, पण आता मला असं वाटतं की हे सगळं मागे टाकतो, पट्टी सोड आणि बघ जग कसं आहे ते. अशा तऱ्हेचा तो फार सुंदर लिहिलेला संवाद आहे. आणि मग ती पट्टी सोडते हळूहळू, तिला सगळं स्पष्ट दिसायला लागतं वगैरे. असा प्रसंग चिकित्सित आवृत्तीत नाहीच आहे. तर मी चिकित्सित आवृत्ती प्रमाण मानून त्याच्या आधाराने लिहिते असा दावा करून इरावतीबाईंसारखी विदुषी हे लिहिते याचं मला फक्त आश्चर्य वाटलं, म्हणून मी त्याचा इथे उल्लेख केला. हे झालं अभ्यासकीय अनुवादांविषयी, अन्वयार्थांविषयी. मी चुकून अनुवाद म्हणाले ना, तर तुम्ही अन्वयार्थ समजून घ्या. आता ललित अन्वयार्थांकडे आपण जेव्हा वळतो तेव्हा हे जुने काही उल्लेख केला गेला माझ्याकडून, कालिदासाचा झाला किंवा असा. एक मध्येच आठवली गोष्ट म्हणून पुन्हा सांगते, कालिदासावरून पुन्हा आठवली मला ती. मी उत्तरामचरितात जे काळाच्या पुढे पाहणं म्हणाले ना भवभूतीचं, ते कालिदासाच्या बाबतीत दिसत नाही आपल्याला, तो मनुस्मृतीप्रणीत मूल्यांना धरून आहे. ह्याचं अगदी उत्तम उदाहरण म्हणजे रघुवंश. हे थोडं विषयाला टँजंट आहे पण आठवलं म्हणून सांगते. रघुवंशात तो रघुराजांचं वर्णन जेव्हा करतो ते सुरुवातीचे काही श्लोक आहेत, त्यातला एक श्लोक असा आहे, यथाविधी हुताग्निनाम यथा कामार्चितार्थिनाम
यथापराध दंडानाम यथा काल प्रबोधिनाम। त्यातलं एकच विशेषण आपण घेऊ, यथापराध दंडानाम। जसा अपराध आहे तसा शासन करणारे म्हणजे न्यायी। जसा अपराध आहे तसं शासन करणारे याचा अर्थ न्यायी असा होतो, न्यायी रघुराजे। आणि आता त्याला त्याच्याशी तुम्ही हे जोडा की शंभुकाचा वध रामाने केलेला आहे आणि शंभुकाचा वध हा अन्याय आहे। पण मनुस्मृती प्रणित मूल्यांच्या समाजामध्ये शूद्राला तपाचा अधिकार नाही, त्यामुळे तो यथापराध दंडच आहे। त्या मूल्यांनी कालिदास चालतो आहे आणि भवभूती त्या मूल्यांच्या पलीकडे पोचलेले आहे। गंमत म्हणून हे मी सांगितलं आपलं, या अन्वयार्थ विषयाशी त्याचा संबंध नाही। ललित अन्वयार्थामध्ये दोन तीन मी आताच्या काळची उदाहरणं घेते। एक घेणार आहे पर्व कादंबरीचं, एक आरण्यक या नाटकाचं आणि एक जांभूळ आख्यान। पर्व कादंबरी भैरप्पांची मला वाटतं बहुतेक सगळ्यांनी वाचलेली असते। ती कुंतीवरती आहे आणि त्याच्यात त्यांनी कुंतीचं असं चित्र दाखवले, म्हणजे भैरप्पांना ते मिथक स्वीकारावं असं वाटलं नाही। सुरुवात मी म्हटलं तशीच होते की आपल्या वास्तवाला छेद देणार आपण स्वीकारू शकत नाही, त्यामुळे त्यांनी ते खरं म्हणजे देव आणि माणसं यांचे व्यवहार किंवा ये जा सरसकट असायची पूर्वीच्या काळी असं आपल्याकडे सांगितलेलं आहे। ग्रीक मायथॉलॉजीत सुद्धा असंच वर्णन आहे की ज्युपिटर कधीतरी खाली यायचा आणि कोणीतरी एखादा राजा वर जायचा वगैरे, त्यामुळे असं त्यांनी बोलावलेलं असलं देवांना तर आपल्या सांस्कृतिक पार्श्वभूमीमध्ये ते काही आपल्याला आश्चर्याचं वाटायचं कारण नाही। पण ठीक आहे, त्यांना ते देव मानलं नाही आणि माणसं मानाविषयी वाटली, हरकत नाही, त्यांनी माणसं मानलं। त्यांना ते कुठल्या तरी जमातींमधले श्रेष्ठ पुरुष होते असं त्यांनी वर्णन केलेलं आहे। पण त्यांनी असं पण म्हटलंय की तिने काही काळ त्या पुरुषाबरोबर घालवला, तिला मुलगा झाला आणि मग नंतर ते विभक्त झाले थोड्या काळानंतर, आणि त्या थोड्या काळात तिच्या मनात त्याच्याविषयी प्रेम होतं। बरोबर आहे का माझी आठवण? कारण मी पर्व वाचून खूप दिवस झालेत, बरोबर आहे ना? आता हे असं त्यांनी दाखवलं म्हणजे तीन वेळा कुंतीच्या मनात एखाद्या पुरुषाबद्दल प्रेम निर्माण झालं, त्याच्यापासून तिला मुलगा झाला आणि मग ती वेगळी झाली। म्हणजे कुंती ही एक चवचाळबाई होती असं चित्र होतं ते उभं राहतं आपल्यासमोर। महाभारतातली कुंती तशी आहे का? महाभारतातल्या कुंतीनी पांडूखेरीज कुणाचाही विचार केला आहे असं दिसत नाही आपल्याला। महाभारतात नियोगानी ह्या मुलांची उत्पत्ती झालेली आहे, काही काळ सहवास वगैरे होऊन नाही। परिप्रेक्ष्यात बघणं मी जे म्हणते ते ह्याला की म्हणजे तुम्हाला कुंतीचा विषय समजून घेताना नियोग म्हणजे काय याची स्पष्ट माहिती पाहिजे। तर नियोग हे प्रापंचिक कर्तव्याची पूर्ती म्हणून नाईलाजानी करण्याचं धर्मकृत्य असं मानलेलं आहे आणि एकदाच करायचा असतो नियोग, तोही ज्येष्ठ व्यक्तींनी नेमून दिलेल्या पुरुषाबरोबर। कुंतीच्या बाबतीत पांडूच तिला सांगत असे की कोणाला बोलव, पण म्हणजे तो नियुक्तच होता पुरुष जो कोण होता तो। आणि एकदाच तिने त्या देवाला बोलवलं आणि मुलगा झाला आणि पुढे सगळं झालं। एक तर असाही संकेत आहे मी वाचलेला आहे की त्यानंतर त्या पुरुषांनी तिला आपली सून मानावी, पत्नी मानू नये आणि पुढे त्यांचा संबंध येता कामा नये। पांडू जेव्हा तिला आपल्या शापानंतर सांगतो की तू नियोगाने आता संतती प्राप्त करून घे, तेव्हा कुंतीचा विरोध आहे नियोगाला। ती त्याला म्हणते की ती त्याला गोष्ट सांगते, ऋषिताश्व नावाचा राजा होता आणि भद्रा नावाची त्याची पत्नी होती। ऋषिताश्व राजा मेला, त्यांना संतती नव्हती, तर भद्रेनी त्या शवाला विनंती केली आणि त्या शवानी योगबलानी तिला संतती दिली। आता महाभारतातल्या अनेक अतिवास्तव आणि अतर्क्य आणि अविश्वसनीय गोष्टींपैकी हे गोष्ट आहे ती तशी सोडू आपण। मुद्दा त्याचा असा आहे की कुंती सांगते त्यांनी जसं केलं तिने जसं केलं तसं तू माझ्या ठिकाणी तुझ्या मनोबलानी आणि योगबलानी संतती निर्माण कर, आणि पांडूला ते शक्य वाटत नाही। म्हणजे नियोगाला मुळात ती तयार नाही आहे, नंतर ती तयार झाली पांडूने आग्रह केल्यामुळे, आणि त्यांनी सांगितलं त्याच्याबरोबर प्रत्येकाबरोबर एक एकदा तिचा नियोगाशी संबंध आला, आणखी आला नाही। चौथ्यांदा तो जेव्हा तिला म्हणाला मला आणखी एक मुलगा हवा आहे, तेव्हा ती म्हणाली की नाही, असं वागणारी बाई सैरिणी ठरते
आणि पाचव्यांदा केलं तर ती वेश्या ठरते. आता मला एक बारीक शंका एवढीच आली की पाचव्यांदा जर वेश्या ठरते तर तिने द्रौपदीचं पाची पांडवांशी कसं लग्न लागलं, त्यावेळी तिला हे मनात आलं नाही का? पण हा प्रश्न अनुत्तरित आहे महाभारतात. पण इतकी कुंतीची भूमिका जर स्वच्छ साफ असेल नियोगाबाबत, तर तिचं वेगळं चित्रण करताना ती चवचाळ वाटेल अशा तऱ्हेचं होऊ नये. ते कुठेतरी त्याच्यात एक संतुलन राहिलं पाहिजे असं मला वाटतं, अन्वयार्थ लावताना सुद्धा. म्हणजे जरी मर्यादा कोणी त्याला सांगितली नसली तरी ती कुठेतरी असायला हवी का असा विचार एक मनात येतो. आरण्यक साधारण असं दिसतं आपल्याला की अन्वयार्थ लावले जातात ते ज्या व्यक्तीवर अन्याय झाला आहे किंवा जी व्यक्ती उपेक्षित राहिली आहे तिच्याबद्दल जास्त वेळा लावले जातात अन्वयार्थ. इथे तसं नाही आहे, कोणती उपेक्षित किंवा अन्याय झालेली नाही आहे. आरण्यकमध्ये धृतराष्ट्राची तशी कथा नाही आहे. आरण्यक नाटकामध्ये मतकरीने जे केलं आहे की धृतराष्ट्र शेवटी वनात जातात, त्याच्या आधी एक मोठा संवाद आहे. मला आत्ता आठवत नाही आहे की कोण हे त्यांना बोलतं, पण कोणीतरी त्यांना बोलतं त्याचा आशय असा आहे की कधी तुला, धृतराष्ट्राला म्हणतात की कधी तुला लोभ सुटला नाही राज्याचा, मोहात कधी तू बाहेर पडू शकला नाहीस, तो तुझा दुबळेपणा होता स्वभावातला, की लोभ तुला कायमच होता. आणि इतकं सगळं होऊन गेलं कदन तुझ्या पुत्रांचं आणि याचं, तरी अजून तुझ्या मनातला लोभ गेलेलाच नाही आहे. तर कधीतरी विचार कर आणि जा, निवृत्त हो यातून आणि जा वनात, वानप्रस्थ घे. अशा तऱ्हेचे आरोप केले गेले धृतराष्ट्रावर आणि नाईलाजाने तो वानप्रस्थ घेऊन वनात गेलाय असं चित्र आरण्यकमध्ये दिसतं. आणि महाभारतात दिसतं त्या चित्राप्रमाणे मी काल तुम्हाला म्हटलं आहे की तो खरोखरच विरक्त झाला. कारण आहे की मुलगा उरलाच नाही पुत्रमोह असायला आणि राज्यही उरलंच नाही लोभ करायला. तर बदलू शकतो माणूस, असा बदलणारच नाही असं का मानावं आपण? आणि तो बदलला 15 वर्ष तो केवळ युधिष्ठिराने त्याला आग्रह केला म्हणून त्याच्या राज्यात राहिला, पण त्या सगळ्या काळात भीम त्याला अतिशय टाकून बोलत असे आणि त्याचं त्याला सतत दुःख असे. शेवटी त्याला वाटलं की नाही आपण इथे राहू, आपण जायलाच हवं इथून, आणि तो गेला शेवटी. पण त्याची विरक्ती खोटी नव्हती. तर हे असं विपरीत दिसतं चित्रण आपल्याला. आणि हरकत नाही तेही करायला माझ्या मते, पण त्याचं कारण आपल्याला कळलं पाहिजे वाचल्यावर सगळं. म्हणजे धृतराष्ट्राला असा लोभी दाखवून नेमकं त्या नाटकात काय साधलं हे मला तरी कळलं नाही. कोणाला कळलं असलं तर त्यांनी सांगावं अगदी जरूर, नंतर प्रश्नोत्तरांच्या वेळी सांगितलं तरी हरकत नाही. पण मला असं वाटतं की अन्वयार्थ जे लावून दाखवले जातात त्याचा उद्देश काय आहे किंवा त्यातून काय साधलं गेलं हे काहीतरी वाचकाला कळावं, तर त्या अन्वयार्थामध्ये तथ्य आहे असं मला वाटतं. आणि तिसरं जांभूळ आख्यान. जांभूळ आख्यान पुष्कळांनी पाहिलेलं असेल आणि त्याचे प्रयोग सुंदरच होतात. कर्णाविषयी द्रौपदीला प्रेम वाटलं एवढाच त्याचा विषय आहे. तसं वाटायलाही महाभारतात कुठेच आधार नाही. द्रौपदी खरोखरच पात्रांची पत्नी असली तरी पतिव्रता होती आणि तिला कर्णाविषयी कधीही अशी भावना वाटलेलीच नाही महाभारतात. ती वाटली असण्याचं कारण या जांभूळ आख्यानाच्या लेखकाला सरळ दिसतं मला ते असं, दोन गोष्टी. एक, हा जर पांडवांपैकीच एक होता, कुंतीचाच एक मुलगा होता, तर वाय नॉट, वाटू दे की तिला त्याच्याविषयी प्रेम असंही वाटलं असेल. किंवा कृष्ण दौत्य करायला येतो वगैरे हे जे आहे, त्याच्या आधी तो कर्णाला भेटतो, त्यावेळी तो त्याला अशी लालूच दाखवतो की तू जर पांडवांच्या बाजूला आलास तर तुला राज्य तर मिळेलच, पांडव तूच राजा होशील, युधिष्ठिरापेक्षा तू मोठा आहेस आणि द्रौपदी पण तुझी पत्नी होईल, हे कृष्ण बोललेलं आहे त्याला. तर हे कुठेतरी त्या लेखकाच्या मनात असू शकेल. पण अशा तऱ्हेचे जे घेतले जातात, जी सूट घेतली जाते, त्यामुळे मला असं वाटतं की अन्वयार्थाविषयी अधिक साक्षेपाने विचार व्हावा. म्हणजे वाचक म्हणून एक जबाबदारी अशी आपण घ्यायला हरकत नाही की निदान मुळाशी ताडून पाहण्याची इच्छा ठेवावी आपण. अन्वयार्थाचं कुठलंही पुस्तक तुम्ही वाचलं की हे वाचलं आहे, आता मूळ काय आहे बघूया ताडून, आणि मग त्याची समीक्षा मनात करावी. ती समीक्षा अधिक साक्षेपी होईल किंवा आपलं आकलनसुद्धा अधिक समृद्ध होईल अन्वयार्थाच्या वाचनाविषयीचं आणि मुळातल्याचंसुद्धा.
ह्या दृष्टीने जर अन्वय अर्थाकडे आपण पाहिलं, उदाहरणं खूप घेत नाही मी कारण मला वाटतं घेतली ती पुरेशी आहेत, पण ह्या दृष्टीने पाहिलं तर अन्वयार्थ असलेल्या कृतींची समीक्षा अधिक साक्षेपाने होईल, त्याची मर्यादा किंवा त्याचं चांगलेपण लक्षात येईल, आणि आपलं आकलन दोन्ही काढून पाहिल्याने नक्की अधिक समृद्ध होईल. माझा दुसरा विषय आहे शाप आणि वर. शाप आणि वर जगभरच्या सगळ्या प्रकारच्या वाङ्मयामध्ये असतात, परिकथांपासून कुठेही शाप आणि वर हे असतातच. तो एक कथात्मक आदिबंध आहे शाप आणि वर. तो कशासाठी येतो कथांमध्ये? तर तर्काने जिथे कथानक पुढे नेता येत नाही तिथे मग शाप किंवा वर कामाला येतो. की एक वर मिळालेला आहे त्यामुळे मग ज्या अमक्या तमक्याची सुटका जिथून होऊ शकणारच नव्हती तिथून झाली सहजच, कारण त्याला तसा वरच होता किंवा शाप होता म्हणून झाली नाही सुटका. म्हणजे साहित्यिक क्लुप्ती असं आपण त्याला म्हणू, अशी क्लुप्ती म्हणून ते वापरलं जातं. पण ती आपल्याला पटत नाही कारण ती पटण्याजोगत असतेच, ते शाप किंवा वर ही तर्काला सोडून असते ती गोष्ट, त्यामुळे पटत नाही. आणि ती पटली नाही की पुन्हा आपला प्रयत्न असाच असतो की त्याचा काहीतरी तर्कशुद्ध अर्थ लावावा किंवा ते नाकारावं, यातलं एक काहीतरी. पण ह्या दोन्हीपेक्षा एक वेगळी कल्पना अशी आहे की संकल्पना म्हणून शाप आणि वर काय आहेत आणि तसा विचार आपण करू शकू का हे महाभारताच्या आधाराने पाहावं. शाप आणि वर ही संकल्पना काय आहे? शाप ही शिक्षा असते आणि वर हे बक्षीस असतं. म्हणजे त्याच्या मागची संकल्पना, ज्याला डेझर्ट असं इंग्लिशमध्ये म्हणतात, डेझर्ट म्हणजे जी व्यक्ती जे डिझर्व करते ते तिला मिळणं, हे डेझर्ट. म्हणजे मराठीत त्याला मी रास्त भोक्तृत्व म्हणते. रास्त भोक्तृत्व म्हणून शाप किंवा वर मिळाला पाहिजे. म्हणजे प्रमाद ज्या प्रमाणात किंवा ज्या प्रकारचा असेल त्याप्रमाणे शिक्षा किंवा शाप मिळावा, आणि चांगलं काम ज्या प्रमाणात किंवा ज्या प्रकारचं असेल त्या प्रमाणात त्याला वर मिळावा. म्हणजे विवेकाने शाप किंवा वर दिले जावे. प्रत्यक्षात असं होताना दिसत नाही. शाप ताबडतोब दिला जातो, राग आला रे आला की शाप दिला. बहुतेक शाप सगळे ऋषीमुनी देतात. ऋषीमुनी म्हणजे खरे तपोबलामुळे संयमी झालेले, शांत वगैरे असं आपल्याला वाटलं तर तसं नाही, ते भयंकर कोपिष्ट आणि कामी सुद्धा. पण आपल्या संदर्भात कोपिष्ट महत्त्वाचं आहे. तर ते कोपिष्ट ते तात्काळ राग देऊन शाप देऊन टाकतात काही झालं की. ऋषीमुनीत शाप देतात असं असं नाही, सामान्य माणसं पण देतात. दोन तीनच उदाहरणं देईन मी तुम्हाला. उत्तंकाने शाप दिला पौष्याला का? तर जेवणात केस आला, शाप देऊन टाकला. मला आत्ता तो शाप काय आठवत नाही आहे. शृंगीनी परीक्षिताला शाप दिला, त्याच्या वडिलांची थट्टा केली परीक्षिताने, मेलेला साप त्यांच्या खांद्यावर टाकला, त्यांनी शाप दिला तुला सर्पदंशाने मृत्यू येईल, म्हणून परीक्षिताचा सर्पदंशाने मृत्यू झाला. मग शुक्राचार्यांनी शर्मिष्ठेला ययातीला शाप दिला तो आपल्याला माहीतच आहे. शर्मिष्ठेनी नाही देवयानीने शर्मिष्ठेला दिला, किंवा असे अनेक शाप आपल्याला माहिती आहे. आणखी एक शाप आत्ता मी सांगता सांगता विसरते आहे, महत्त्वाचा आठवला की सांगेन परत. तर हे शापांची रागापोटी तात्काळ दिलं जाणं. सामान्य माणसाचा शाप जो मी म्हटला, एक ब्राह्मणी आहे, ब्राह्मण ब्राह्मणी ते समागम करत असताना कल्माशपाद राजाने त्या ब्राह्मणाला मारहाण केली, तेव्हा त्या ब्राह्मणीने त्याला शाप दिला की तू नरभक्षक होशील. कल्माशपाद राजाला नाही, त्याला शाप दिला की तू तुझ्यावरही अशाच प्रसंगी मृत्यू ओढवेल. म्हणजे पांडूला मिळाला तशाच प्रकारचा शाप आहे हा. पण पुढे ती त्याला उशापही देऊन टाकते न मागताच. ती म्हणते की पण तुला पुत्रप्राप्ती होणार नाही असं नाही, वसिष्ठ मुनी तुला पुत्रप्राप्ती करून देतील. हा शाप तर मला कळलेलाच नाही आहे. आणि उशापही की ती सामान्य ब्राह्मणी आहे, तिने वसिष्ठ मुनींना का गृहित धरलं आणि त्यांच्या वतीने का उशाप देऊन टाकला,
आणि नुसता दिला नाही तर वसिष्ठांना तो कळला अंतर्ज्ञानाने आणि त्यांनी तो खरा पण केला. म्हणजे तर्कहीनता ही अगदी संपूर्ण आहे त्या सगळ्या शापोशापामध्ये. वरांच्या बाबतीत तर काय बोलायचं, शंकर आणि ब्रह्मदेव कोणीही कशासाठीही तप केलं की लगेच वर देऊन टाकतात. बहुधा तप राक्षस लोक करतात आणि त्यांना अमरत्व हवं असतं आणि शंकर आणि ब्रह्मदेव त्या तपाने प्रसन्न झाले की ते देऊन टाकतात वर. अमरत्व देऊ शकत नाहीत, त्याच्याजवळ जाणारं काहीतरी देतात. सुंद आणि उपसुंदांना त्यांनी असाच वर दिला. सुंद उपसुंदांनी इतकं तप केलं अमरत्वासाठी की विंध्य पर्वतातून धूर यायला लागला. तो धूर आल्यामुळे देव घाबरले, ते ब्रह्मदेवाकडे गेले. मग ब्रह्मदेव आणि त्यांना विचारलं काय, ते म्हणाले आम्हाला अमर व्हायचं आहे. तो म्हणाला अमरत्व तर मी देऊ शकत नाही, पण मी असा वर देऊ शकतो की तुम्हाला फक्त एकमेकच मारू शकाल, तुम्हीच एकमेकांना मारू शकाल, आणखी कोणी तुम्हाला मारू शकणार नाही. म्हणजे ते जवळजवळ अमरच झाले. मग ते उतले मातले, ते कसाही अनाचार करायला लागले. मग सगळेजण गांजून गेले. मग आता ह्यांना मारलं पाहिजे, मग कसं मारावं? मग आता ब्रह्मदेवालाच पुन्हा प्रश्न पडला. मग ब्रह्मदेवाने तिलोत्तमाची निर्मिती केली, अप्रतिम लावण्यखाने तिलोत्तमा. तिलोत्तमा निर्माण झाल्यानंतर तिच्याकडे बघतच राहिले सगळे देव आणि ती देवांच्या भोवती प्रदक्षिणा घालत होती एकेका देवाच्या भोवती. तर शंकर आणि इंद्र संयमाने बसले होते सुरुवातीला, पण जेव्हा शंकराला प्रदक्षिणा ती घालायला लागली तेव्हा शंकरांना मान वळवून बघणं तर बरं वाटे ना, म्हणून त्यांना एकदा डावीकडे, एकदा पाठीमागे, एकदा उजवीकडे अशी तीन आणखी तोंडं फुटली. आणि इंद्राला सर्व बाजूंनी तिला बघावं म्हणून हजार डोळे निर्माण झाले. देवांची जर एकंदर सगळीकडचे संदर्भ एकत्र केले ना तर देवांचं जे चित्र समोर येतं ते कपटी, फसवाफसवी करणारे, नीती कुठलीही न पाळणारे असंच येतं. लोभी, कामी असंच येतं. आणि राक्षस त्या मानाने पुष्कळ सरळ आणि कमी कपट करणारे आहेत निश्चितपणाने. असं तर सांगण्याचा उद्देश असा की वर आणि शाप या दोन्हीच्या मागे डेझर्ट, रास्त भोक्तृत्व आणि विवेकाने देणं ही कल्पना दिसतच नाही. म्हणजे आपल्याला संकल्पना म्हणून शाप आणि वराचा विचार करता येत नाही. मग क्लुप्ती म्हणून पाहूया का त्याच्याकडे, की ती साहित्यिक क्लुप्ती आहे, आपण ते मान्य करूया, स्वीकार करूया त्याच्या शंका न घेता, आणि विश्लेषण करून त्यातनं आणखीन काही हाती लागतं का असा एक उद्योग मी करून पाहिला. तीन चार शाप आणि तीन चार वर यांचं विश्लेषण करून आपल्याला काही तथ्य त्यातनं सापडतात का? क्लुप्ती म्हणून भले असतील ते, पण तरी त्यातनं काही प्रश्न निर्माण होतच असतील. मग मी तीन चार शाप आणि वर घेतले. त्यातला पहिला शाप मी घेतला अग्नीला भृगु ऋषीने दिलेला. भृगु ऋषींनी अग्नीला का शाप दिला तुम्हाला माहिती असली गोष्ट तर रिपीट होईल, पण नाही तर सांगते मी. पुलोमा नावाचा राक्षस होता. भृगूंच्या पत्नीचं नावही पुलोमाच होतं. त्या पुलोमा ह्या भृगूंच्या पत्नीवर त्या पुलोमा राक्षसाचं प्रेम होतं आणि त्यांनी तिला मनाने वरलं होतं. आणि भृगू एकदा आश्रमाबाहेर गेलेले असताना त्याला असं वाटलं की आता आपण हिला पळवून न्यावं, आपण तिला मनाने पूर्वी वरलं होतं, हिला पळवून न्यावं, म्हणून तो आला. त्याला आश्रमाच्या दाराशी अग्नी दिसला म्हणून तो म्हणाला अग्नीला विचारूनच हिला पळवून नेतो. मग अग्नीला त्याने विचारलं की ही कोणाची भार्या म्हणायची, माझी का भृगूंची? तर अग्नी म्हणाला की ही भृगूंची भार्या, कारण विधिवत विवाह तिचा भृगूंची झालेला आहे. तरी त्यांनी ऐकलं नाही, तो आत गेला आणि तो पुलोमेला ओढून पळवून न्यायला लागला. त्या ओढाताणीमध्ये पुलोमेचा गर्भच्युत झाला. तो च्यवन ऋषी च्युत झाला. तो च्यवन च्यवन ऋषी इतका तेजपुंज होता जन्मतःच, तसा अर्धवट दिवसांचा जन्मलेला असून, की त्याच्या तेजाने पुलोम्याची जळून राख झाली. भृगू परत आल्यावरती त्यांना आश्रमाच्या दारात ती राख आणि तो च्यवन दिसला. त्यांनी पुलोमेला विचारलं हे काय आहे, मग तिने सांगितलं सगळं काय झालं. ते म्हणाले त्यांना सांगितलं कोणी पुलोम्याला तू आहेस म्हणून? ती म्हणाली अग्नीने सांगितलं. भृगूंनी अग्नीला शाप दिला की तू सर्व भक्षक होशील.
अग्नी म्हणाला की मी काहीही खोटं बोललेलं नसताना तुम्ही मला शाप दिलाय, मी तुम्हाला परत शाप देऊ शकतो उलटा, पण मला ब्राह्मण पूजनीय आहेत म्हणून मी शाप देणार नाही तुम्हाला, पण आता मी काहीच ग्रहण करणार नाही, मी हवी आहुती काहीच घेणार नाही, मी निषेध करतो. मग सगळ्या यज्ञक्रिया होम हवनं बंद पडली, कारण अग्नी आहुती घेईन असं झाला. मग देव घाबरले यज्ञक्रिया बंद पडल्यावर, ते परत ब्रह्मदेवाकडे गेले. तो ब्रह्मदेवाने अग्नीची समजूत घालायचा प्रयत्न केला आणि तो म्हणाला की तुझ्या सगळ्या ज्वाळा होणार नाहीत सर्व भक्षक, फक्त उपादानाच्या होतील. आता उपादानाच्या ज्वाळा म्हणजे काय आणि त्या सर्व भक्षक होतील म्हणजे काय असं मी श्रौताच्या एक दोन व्यक्तींना विचारून पाहिलं, कारण हा यज्ञाविषयीचा विषय आहे, तो त्यातल्या तज्ज्ञांना विचारावा. उपादानाच्या ज्वाळा म्हणजे काय हे पण मला कोणी सांगू शकलं नाही, पुढचंही कोणी सांगू शकलं नाही, त्यामुळे तो अनुत्तरित राहिला प्रश्न. पण ब्रह्मदेवाने असं म्हटलं की उपादानाच्या ज्वाळा सर्व भक्षक होतील, बाकीच्या ज्वाळांनी तू आहुती घेत राहा आणि यज्ञक्रिया चालू होऊ देत, पण तू तेजस्वी आहेस तर तुझ्या तेजाने तू भृगूचा शाप खरा कर. आणि मग अग्नी घ्यायला लागला आहुती आणि यज्ञक्रिया सुरू झाल्या आणि सगळं नीट झालं. आता ही कथा वाचल्यावर अनेक प्रश्न मनात येतात की ही अशासाठी क्लुप्ती म्हणून वापरली का की पुढे खांडवदहाशी याचा संबंध जोडायचा आहे. अग्नी सर्वभक्षक होणार असेल तर त्याला कितीतरी खायला लागेल, मग ते खूप कुठे मिळणार म्हणून तो खांडव वनात गेला का? त्या तसा क्लू नाही आहे, पण अशी शंका मला आली की शाप हा जर एक क्लुप्ती म्हणून मानायचा असला तर कवीची ही क्लुप्ती होती का की खांडव दहाचे पार्श्वभूमी म्हणून हा शाप दिला अग्नीला? आणखी प्रश्न निर्माण होतातच की अग्नी खरं बोलत होता तर भृगूने शाप का दिला? त्याने काहीच खोटं सांगितलं नव्हतं, भृगूंची पत्नी हेच सांगितलं होतं. बरं, तो खरं बोलणार होता तर तो घाबरलाच का मुळात शापाला आणि म्हणून हळूच का म्हणाला भृगूंची पत्नी? पुलोमा म्हणजे भृगूंची पत्नी ही त्यावेळी घरात होती, आत अग्नी बाहेर होता आणि राक्षस आला तेव्हा, तिला कसं कळलं अग्नीने हे सांगितलंय? ह्या कशाचीच आपल्याला उत्तरं मिळत नाहीत. मग ब्रह्मदेवाने पुढे सांगितलं त्याच्यात तेजा तुझ्या तेजाने तू शाप खरा कर म्हणजे काय? सर्वभक्षक हो, म्हणून मला याचा संबंध खांडव दहाशी लागू शकेल असं वाटतं. आणि तो जर लागला तर ही क्लुप्ती अशासाठी योग्य वाटते की खांडव दाह झाला याचा अर्थ मय राक्षस वाचला त्यातून, कारण मयालाच फक्त अभय दिलं होतं अर्जुनाने, मग तो वाचला म्हणून त्यांनी परतफेड म्हणून ती मयसभा निर्माण केली राजसूय यज्ञाच्या आधी, मग तिथे दुर्योधनाची फजिती झाली. दुर्योधनाची फजिती झाली म्हणून त्याला ईर्ष्या वाटली आणि त्याला ईर्ष्या वाटली म्हणून पुढे द्यूत घडलं, पुढे वनवास आणि सगळं पुढचं जे महाभारत घडलं ते घडलं. म्हणजे संपूर्ण महाभारताची पूर्वपीठिका या शापात आहे का असा एक प्रश्न मनात आला. पण खांडवदहापुरता विचार केला तर मग काही नैतिक प्रश्न उभे राहतात की वन जाळलं पण पशुपक्ष्यांना निर्घृणपणे का जाळलं, आणि तेही कृष्ण आणि अर्जुन अशा दोन व्यक्तींनी. दोन बाजूला दोघे उभे होते, भयंकर क्रूर वर्णन आहेत. खांडवदाह हा प्रकरण आम्हाला वाचवलं जात नव्हतं, आम्ही महाभारत वाचत असताना काटा येत होता अंगावर, कसं बसं आम्ही ते वाचलं. पक्षी उडून जात होते तर त्यांना बाण मारून मारून अर्जुन पाडत होता त्या आगीमध्ये आणि जाळून टाकत होता. हे क्रौर्य कशासाठी? म्हणजे एक चुकीचा संदेश या शापातनं मिळतो का की पर्यावरणाचं रक्षण किंवा प्राणीमात्रांविषयी दयाबुद्धी या मूल्यांची पायमल्ली होऊ शकते असा एक चुकीचा संदेश येतो का? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. म्हणजे माझ्या असं लक्षात आलं की शापांचं जर आपण विश्लेषण करायला लागलो तर आणखी काही काही आपल्या विचाराला फाटे फुटूच शकतात. सगळ्यांची उत्तरं नाही मिळालेली मला, जे प्रश्न आहेत ते मी प्रश्न म्हणूनच मांडते. सुंदपसुंदांच्या शापाविषयी मी बोललेच आता तुम्हाला. पांडूला जो शाप दिला किंदम ऋषींनी तो सुद्धा मला विचार करण्यासारखा याच दृष्टीने वाटतो. पांडूच्या शापाच्या जोडीला येतो कुंतीला मिळालेला अभिचार मंत्र दुर्वासांकडून देवतांना बोलवायचा, कारण म्हणून पांडूच्या शापानंतर नियोग आणि ते सगळं होऊ शकलं. पण पांडूला शाप मिळायच्या आधी पांडूची प्रतिमा महाभारतात मनावर ठसवली गेली आहे. ती अशी ठसवली गेली आहे की पांडू राजा झाला
धृतराष्ट्र होऊ शकत नव्हता म्हणून. मग त्यांनी चांगलं राज्य केलं आणि मग तो दिग्विजयाला गेला. त्यांनी उत्तम दिग्विजय केला, भरपूर धनसंपत्ती आणली आणि धृतराष्ट्राच्या परवानगीने, हे मला एक न कळलेलं आहे, त्याचा पुढे येईल संदर्भ उद्या, पण धृतराष्ट्राच्या परवानगीने त्याने ती संपत्ती सगळी सत्यवती आणि भीष्म यांना दिली आणि मग काही काळ नीट राज्य करून त्याचा बंदोबस्त करून तो मृगयेला गेला. तो परत आलाच नाही तिथून. तो जो मृगयेला गेला तेव्हाच त्याला शाप मिळाला आणि मग पुढचं सगळंच झालं. मेलाच तो, म्हणजे राजा तो थोडाच काळ होता, पण त्या काळात तो उत्तम राजा होता किंवा तो शूर होता एवढी तरी त्याची प्रतिमा मनावर ठसवली त्याने. मग हे पांडवांचा जन्म झाला, म्हणजे पांडव रास्त उत्तराधिकारी होते. हा जो पहिलं गृहित आहे, ठाम गृहित महाभारताचं, की पांडव हे रास्त उत्तराधिकारी होते राज्याचे, म्हणजे युधिष्ठिर रास्त उत्तराधिकारी होता आणि पांडवांचा पक्ष धर्मपक्ष होता, त्याला ह्यांनी पाठिंबा मिळतो. पण त्या शापाचा पांडूवर काय परिणाम झाला? कारण असंही आपल्याला बघावं लागतं की त्या शापाचे कोणाकोणावर परिणाम झाले किंवा वराचे कोणाकोणावर परिणाम झाले. तर या शापाचा पांडूवर काय परिणाम झाला? तर झाला पुष्कळ. त्याला स्मशान वैराग्य आलं एकदम. तो म्हणायला लागला, मी आता धूळ फासून फिरेन, मी असं करीन तसं करीन. हे स्मशान वैराग्य होतं, त्याला खरं वैराग्य आलेलं नव्हतं. मी तप करीन, तो तप करायला लागला. मग तिथल्या ते पर्वतातच होते त्यावेळी. त्या पर्वतातल्या ऋषीमुनींनी विचारलं की तू का तप करतोयस? तो म्हणाला की मी असा निपुत्रिक मरणार आणि म्हणून मी तप करतोय. ते म्हणाले, नाही, आम्हाला दिव्यदृष्टीने असं दिसतंय की तुला दिव्य संतती होणार आहे. तू निपुत्रिक तर मरणारच नाहीयेस, पण तुला दिव्य संतती होणार आहे. हे त्यांनी म्हटल्यावर त्यांनी तप सोडलं, तो परत आला आणि त्यांनी मग नियोगाची विनंती केली कुंतीला, नंतर माद्रीलाही ते झालं. मग तो रमला संसारात मुलाबाळांबरोबर, संसारी झाला पूर्ण. इतका संसारी झाला की तो विसरला आपला शाप आणि म्हणून त्याचा माद्रीजवळ जाऊन मृत्यू झाला. म्हणजे शापाने त्याचं आयुष्य पूर्ण बदललं, हे एक घडलं. आणि एक महाभारताच्या ठाम गृहिताला एक खूप पाठिंबा, पाठबळ मिळालं, हे दुसरं झालं. असे बघून शापवर काही हाती लागतं का? तर खूप हाती लागतं असं नाही वाटलं मला. थोडे थोडे काही इनपुट्स मिळत आहेत आपल्याला. वरांच्या बाबतीत मात्र गंमत दिसते. जयद्रथाने शंकराला प्रसन्न केलं होतं, हे युद्धाच्या दरम्यानच झालं. कधीतरी त्यांनी शंकराला प्रसन्न केलं, शंकराने त्याला वर दिला. तो वर असा होता की एकच दिवस तो चार पांडवांना थोपवून धरू शकेल युद्धात. हा वर सरळ सरळ साहित्य क्लुप्ती म्हणून योजलेला आहे की अभिमन्यूला चक्रव्यूहात जाताना पाठोपाठ युधिष्ठिर तयार होता जायला, त्याला घुसता येऊ नये, तर अभिमन्यूवर पुढे होणार. पण मला गंमत पुन्हा कवीच्या प्रतिभेचीच वाटते. मी मागे काल म्हटलं तसं की हे अवाढव्य जिक्सॉ पझल त्याला सगळं दिसतंय डोळ्यासमोर, की अभिमन्यू वध होणार आहे, चक्रव्यूहात तो जाणार आहे, पांडव त्याच्या पाठोपाठ जाणार आहेत, त्याला एकटे नाही सोडणार आहेत ते एकटा. अर्जुन नाही आहे तिथे, पण बाकीचे त्याला सोडणार नाही आहेत. युधिष्ठिर म्हणतो, तू आज शिर, आम्ही तुझ्या पाठोपाठ येतो आहे, तुझ्या पावलावर पाऊल टाकून, आणि ते शिरू शकत नाही. ह्या सगळ्याची सोय काहीतरी लावायला पाहिजे, म्हणून मग हा वर जयद्रथाला मिळाला आणि जयद्रथ चक्रव्यूहाच्या तोंडाशी उभा राहिला. त्यांनी त्या चौघांना शिरू दिलं नाही, अभिमन्यू एकटा पडला, त्याचा वध झाला. त्याचा वध झाल्यामुळे जयद्रथाच्या वधाची प्रतिज्ञा केली अर्जुनाने आणि दुसऱ्या दिवशी जयद्रथाचाही वध झाला. दोन महत्त्वाचे वीर मारले गेले. ही सगळी रचना कशी एखाद्याच्या डोक्यात असू शकते? एखाद्याच्या असेल, तिघांच्या असेल, कोणाच्या असेल मला माहीत नाही, पण कशी असू शकते हे एक थक्क करणारं आहे प्रतिभेचं लक्षण मला वाटतं. आणखी एक वर विचार करण्याजोगा आहे. सुंदोपासुंदांच्या विषयी तर मी बोललेच मागे. एक वर आहे धर्मानी यक्षरूपानी युधिष्ठिराला दिलेला. यक्ष प्रश्न विचारले आणि युधिष्ठिरावर धर्मराजा प्रसन्न झाला. तो म्हणाला, मीच यक्ष, म्हणजे मीच धर्मराजाच आहे आणि मी तुला वर देतो की अज्ञातवासामध्ये तुम्हाला, तुम्ही पांडव म्हणून गेलात तरीसुद्धा कोणी ओळखणार नाही. याचा अर्थ नाही मला कळला. पांडव म्हणून गेले तर कसं नाही कोणी ओळखणार, ह्याचा अर्थ मला कळला नाही. पण हे त्याचे शब्द आहेत की तुम्ही स्वतःच्या रूपात गेलात तरीसुद्धा तुम्हाला कोणी ओळखणार नाही.
त्यामुळे विराटाच्या दरबारात पांडव गेल्यानंतर ज्या तर्काला अनुसरून आपल्याला शंका येणार त्या सगळ्या शंकांची उत्तरं दिली गेली, कारण वर होता त्यांना. आणि त्या शंका आपल्याला खूप येतात, कारण हा विराट एवढा मोठा अनुभवी राजा, त्याच्या नगरात हे बाहेरून कोण येतात, अनोळखी माणसं आहेत ती येतात, ती त्यांचे त्यांचे परिचय सांगतात, आणि हा त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातली त्याच्या राज्यातली सर्वोच्च अधिकाराची पदं त्यांना देतो. आधीचे त्या अधिकारावरचे लोक बाजूला सरून, म्हणजे हे राजनीतीच्या दृष्टीने सुद्धा कदाचित चुकलेलंच असेल सगळं, आणि तरी ते लोक काही त्यांच्यावर डूक धरत नाहीत, काही करत नाहीत, आणि त्यांचं सुरळीत चालू होतं. बरं, ह्या सगळ्यांना विचारलं ते कुठून आले तर प्रत्येकजण सांगतो की मी पांडवांच्या सेवेत होतो, तरी त्याला शंका येत नाही. अशीही शंका येत नाही की पांडव हस्तिनापूरचं राज्य हे मोठं राज्य होतं, त्यामुळे तिथे काय चाललं आहे याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असणार. तिथे जे काय झालं, पांडव वनवासात गेले, हे सगळ्या राजांना माहीत असणार. आणि 12 वर्ष झाली आहेत, त्यार्थी आता पांडवांचा वनवास संपत आला आहे, इतपतसुद्धा राजांना माहीत असणार सगळ्या. तर मग 12 वर्षापूर्वीच हे बेकार झाले सगळे युधिष्ठिराचे सेवक. ते 12 वर्ष कुठे नोकरी करत होते आणि आत्ता एकदम सगळे अचानक कसे आले विराटाकडे? ह्या कुठल्याच शंका विराटाला येत नाहीत, आणखीनही कोणाला येत नाहीत. हे एवढे तेजस्वी कसे असं विराट पुन्हा पुन्हा बोलतो, तरीही त्याला शंका येत नाही, कारण वर आहे. त्यामुळे शेवटी मी अशाच निष्कर्षाला येऊन पोहोचले की आपण साहित्यिक क्लुप्ती म्हणून याचा स्वीकार करावा, शाप किंवा वर यांचा. बहुतेक वेळेला तसंच त्याचं उत्तर मिळेल, आणि तसाच तो केला पाहिजे, कारण आपण त्याचा तात्विक पातळीवर डेझर्ट म्हणून विचार करू शकत नाही. क्लुप्ती म्हणून जर केला नाही तर फार घातक गोष्ट होईल, ती अशी की तो दैववादाशी आपल्याला नेईल. शाप आणि वर, आणि आता द्रौपदीचा शाप आहे अशासारखे काही शाप, म्हणजे तर पूर्वजन्मीच्या वराचं फळ पुढच्या जन्मी मिळणं, म्हणजे कर्मसिद्धांताला भरपूर खतपाणीच झालं सगळं. म्हणजे कार्यकारण भाव कशाही गोष्टीचा कर्मसिद्धांताशी नवून भिडेल, शाप आणि वर जर आपण क्लुप्ती म्हणून नाही मानले, संकल्पना म्हणून मानू शकत नाही, क्लुप्ती म्हणून मानावेच लागतील, कारण मानले नाही तर ते दैववादाशी जोडले जातील आणि दैववाद कर्मसिद्धांतापाशी नेईल आपल्याला. आणि कर्मसिद्धांत असं सांगतो की व्यक्तीच्या आजच्या परिस्थितीला ती स्वतः आणि फक्त तीच जबाबदार असते तिच्या पूर्वजन्मीच्या कृत्यांमुळे. आणि अजूनही कित्येक अस्पृश्य असं मानतात की आमच्या पूर्वजन्मीच्या कर्माचं फळ म्हणून आम्ही या जन्मी अस्पृश्य म्हणून जन्माला आलो. म्हणजे आपल्यावर अन्याय झालेला आहे, आपण सामाजिक विषमतेचे बळी आहोत असं न मानता जर ते त्याला न्यायच मानायला लागले, म्हणजे लॉ ऑफ रिट्रिब्युशन ज्याला आपण म्हणतो, निष्कृती तत्वाच्या न्याय्यतेचं प्रामाण्य जर त्याला लाभलं तर अन्यायाचं निवारण होणारच नाही, कारण तुम्ही अन्यायाला न्याय मानायला लागलात. म्हणून तो कर्मसिद्धांताशी आणि दैववादाशी शापणीवर जोडले जाता कामा नयेत, कारण कर्मसिद्धांताशी आणि महाभारतात दैववादाचं समर्थन आहे कितीतरी ठिकाणी, कितीतरी ठिकाणी समर्थन आहे दैववादाचं. पण कर्मसिद्धांत हा आत्ताचा बोलण्याचा विषय नाही आहे, फक्त मी थोड्या 2 गोष्टी सुचवून ठेवते की पुनर्जन्म किंवा मागच्या जन्मीचा किंवा शाप किंवा वर किंवा अटळ दैव असं काही न मानता त्याच्या जागी समाजकर्म अशी जर एक वस्तू मानली आणि विश्लेषण केलं तर अनेक गोष्टींचा उत्तर तर्काला धरून मिळू शकतं. ते सोपं नसतं, कारण समाजकर्म आणि व्यक्तीचं कर्म वेगळी करता येत नाहीत, पण व्यक्ती ही रॉबिन्सन क्रुझोसारखी जगत नाही, ती समाजाचा घटक असते, समाजाचा एक भाग असते आणि समाजातल्या इतर घटकांच्या क्रियांचं आणि कृतींचं तिच्यावर परिणाम होत असतो आणि तिच्या कृतींचा समाजावर होत असतो, ही आंतरक्रिया चालू असते. पण ते नातं गुंतागुंतीचं आहे, कारण व्यक्ती ही स्वायत्त आणि स्वयंभू पण असते, स्वतंत्र पण असते आणि समाजाचा घटक पण असते. समाजाचा घटक म्हणून तिच्या वाट्याला काही काही गोष्टी येतात की ज्या ती नको यायला तिच्या वाट्याला, पण येतात. म्हणजे एका विमानात बसलेले 300 प्रवासी जेव्हा बॉम्बचा स्फोट झाल्यावर विमान कोसळून मरतात तेव्हा त्या सगळ्यांचं काही कशाशी नातं नसतं. मग प्रत्येकजण आपला प्रश्न विचारतो की हाच का गेला, मीच का हा प्रश्न माणसाला पडतोच ना नेहमी.
पण त्याचं उत्तर समाजाच्या दृष्टीने पहिलं तर एवढंच असतं की त्यावेळी तो तिथे होता म्हणून. त्याच्या जागी दुसरा क्षच्या जागी य असता तर तो असता. तो क्ष होता आहे योगायोग. हा योगायोग असतो. पण हे व्यक्तीला स्वतःला स्वीकारणीय वाटत नाही म्हणून सगळी गुंतागुंत होऊन जाते. पण हे विचारात घ्यायला पाहिजे कारण आत्ता जसं मी अस्पृश्यतेविषयी म्हटलं तसं समाजकर्म मानलं तर सगळ्यात प्रश्न मोठा कुठे येतो की समाजाची गती ही स्थल आणि कालदृष्ट्या फार संथ असते. त्यामुळे त्याचे परिणाम स्थलकालदृष्ट्या केव्हा तरी आणि कुठेतरी दिसतात. म्हणजे काश्मीरमधले दहशतवादी जेव्हा येऊन पनवेलला किंवा इथे कुठेतरी गोळीबार करतात आणि 3 मुलं मरतात तेव्हा ते स्थलदृष्ट्या कुठेतरी दिसतात परिणाम आपल्याला समाजकर्माचेच. आणि मागासवर्गीयांच्या आरक्षणाचा प्रश्न जेव्हा इतक्या वर्षांनी आता येतो समोर तेव्हा ते कालदृष्ट्या कुठेतरी दिसतं. तर हे सगळं कठीण आहे. फक्त दैववादाचं समर्थन नसावं आणि ते नसावं म्हणून शाप आणि वराचं दैवाशी आपण जोड करायचे नाही आणि ते साहित्यिक क्लृप्ती म्हणूनच घ्यायचे एवढंच सांगण्याचा माझा उद्देश आहे. दैववादाविषयी बोलतो आहोत म्हणून काल बोलले त्याला धरूनच थोडं पुढे बोलते. दैववादाचं शाब्दिक समर्थन पुष्कळ ठिकाणी आहे महाभारतात. वनवासात असताना युधिष्ठिर तर कितीतरी वेळा दैवाचं समर्थन करत असतो. ययाती करतो अनेक वेळेला अष्टकाशी बोलताना आणि इतर वेळेला. आणि अनेक ठिकाणी येतं दैववादाचं समर्थन. हे शब्दांनी सांगितलेलं म्हणजे आपण काल पाहिलं ते कवीचं विचारक्षेप नियंत्रण करणं आपलं. आणि काल म्हटलं तसं दाखवतो काय तो तर सगळी महत्त्वाची पात्रं आहेत ती ह्या दैवाचा विचारच करत नाही आहेत किंवा त्या दैवाला शरणच जात नाही आहेत. दैववाद आणि पुरुषकार. पुरुषकार म्हणजे स्वपराक्रम. हे दोन ध्रुव आहेत माझ्या मते महाभारताचे. आणि हा पुरुषकार आहे त्याचं प्रत्यंतर आपल्याला सगळ्या महत्त्वाच्या पात्रांमधून येतं. म्हणजे भीष्मांचे काल मातीचे पाय दाखवले मी ठीक आहे पण भीष्म कसे होते आजन्म ब्रह्मचर्याची तपश्चर्या केली तिथपासून तर स्वतःच्या वधाचा उपाय शत्रूलाच सांगणं इथपर्यंत फार निर्भयपणा आहे त्यांच्यामध्ये सगळीकडे. आणि जे पुढे येईल समोर ते भोगण्याची तयारी आहे. कुठेही दैवाला शरणागती नाही आहे. कुंती मी काल असं म्हटलं की कशी काय ती कुठल्या तोंडाने गेली कर्णाला हे सांगायला. पण विचार केला तर रंगाच्या वेळी ओळख न देताना तिला ज्या यातना झाल्या असतील शेवटी त्याला विनंती करायला जाताना ज्या यातना झाल्या असतील किंवा तो मेल्यानंतर युधिष्ठिराला सांगताना ज्या यातना झाल्या असतील की हा तुझा मोठा भाऊ होता जेव्हा ते सांगण्याची काही खरं म्हणजे गरज नव्हती. तो आता मेलेला होता आणि ती त्यावेळी सांगते तेही समजून घेणं खूप कठीण आहे आपल्याला. पण हे तिच्या पुरुषकाराचं उदाहरण आहे. दुर्योधन जेव्हा म्हणतो की पराभवाचा काळ हा समेटाचा काळ नसतो आणि गदायुद्ध कोणाशीही कर अशी जुगारी ऑफर दिली युधिष्ठिराने तेव्हा तो म्हणतो की मी भीमाशीच करीन. हा पुरुषकार आहे. तर दैववाद आणि पुरुषकार असे दोन ध्रुवच आपल्याला दिसतात महाभारतामध्ये आणि त्याचा विचार आपल्याला करायला हवा की हे दाखव ह्या दोन दाखवण्यामध्ये जी गॅप पडते जे अंतर आहे त्याच्यात आपल्याला विचार करायला हवा की महाभारतकाराला नेमकं सांगायचं आहे काय कवीला नेमकं सांगायचं आहे काय. तर दैववादाचं समर्थन नाही करायचं आहे त्याला आणि म्हणूनही आपण शापाला दैववादाशी नाही जोडायचं आणि शाप आणि वराचा क्लुप्ती एवढाच विचार करायचा असं वाटतं मला. धन्यवाद. काही विचारण्यासारखं असं भरपूर आहे सगळ्यांकडे परंतु आपण काही प्रश्न घेऊ शकतो असलेल्या वेळामध्ये. तर कोणाला काही विचारायचं असेल तर जरूर विचारा. तुम्ही म्हणाला तसं शाप हे सामान्यतः ऋषीमुनी देतात असा आपला समज असतो
एकंदरीतच शाप आणि वर द्यायला सुद्धा अर्हणा काहीतरी अधिकार असावा लागतो असंही थोडंसं मत म्हणजे असं आपलं झालेलं असतं की बाबा काहीतरी त्याने तप केलं किंवा काहीतरी थोर व्यक्ती आहे की ज्या त्यामुळे त्या व्यक्तीने म्हटलेलं केलेलं विधान खरं ठरतं. पण तुम्ही आता जी उदाहरणं सांगितली तशा प्रकारच्या उदाहरणामुळे त्याला काहीच म्हणजे ते सगळं उद्ध्वस्तच होतं हे आपले जे गृहित आहेत ते. आणि ऋषींच्या तपाविषयी ऋषींच्या तपाबद्दल तर मी बोलणारच नाही कारण त्या तपामुळे ते काहीच तपाला शांत संयमी वगैरे झालेले दिसत नाही. मी मगाशी म्हटलं तसे ते कोपिष्ट आहेत, रागाला आवर घालू शकत नाहीत, कामेच्छेला आवर घालू शकत नाहीत. ऋषीचं रेत खलित झालं अशी किती उदाहरणं महाभारतात आहेत. त्यामुळे त्या गृहित ते गृहित एक सर्वसामान्य समजूत म्हणून त्या गृहित्याकडे बघावं. महाभारतात त्याला आधार दिसत नाही. नाही दाखवलेलं पण त्याचं कारण हे पण असू शकेल की ब्राह्मण ऋषी मुनी यांच्याविषयी वाईट बोललं जाय जाणारच नाही. समाजाची वर्चस्व उतरंड अतिशय पक्की आहे, अतिशय पक्की आहे. ब्राह्मण क्षत्रिय पुरुष हे तीनच कोटी विचारात घेतलेले आहेत. याला अनुषंगाने एक एक गोष्ट सहज सांगतो की आमच्या थिटे सरांनी एक याच्या संदर्भात विचार असा मांडला आहे की ऋषी आणि मुनी या दोन संकल्पना आपण ज्या सारख्याच आहेत असं मानतो तशा त्या मुळात नाहीच आहेत. तर त्यामुळे ते ऋषी हे म्हणजे आपण त्यांना मुनींसारखे मानतोय खरं म्हणजे की ते संयमी होते वगैरे ही मुनींची सगळी लक्षणं आहेत. ती ऋषींमध्ये असायचं मुळात कारण नव्हतं असं त्यांचं म्हणणं आहे. तर तुमचं काय त्याच्यावर म्हणणं? दर्शनात ऋषी आहे. हा ते बरोबर आहे. म्हणजे काहीतरी आहे मुनीपेक्षा जरी वेगळा असला तरी. कालिदासाने जे बदल केले शाप आणि त्याच तुम्ही कलात्मक दृष्ट्या समर्थन कराल का? नाही आक्षेप नाही घेणार मी. कलात्मक दृष्ट्या करीन समर्थन. मला केव्हा आक्षेपार्ह वाटतं की जेव्हा फार विपरीत चित्र दाखवलं जातं. म्हणजे जसं कुंतीचं मला दिसतं पर्वमध्ये विपरीत आहे ते, तसं विपरीत दिसलं तर मला वाटतं की नाही असं नाही होवं. थोडं उन्नयन केलं आहे कालिदासांनी, ठीक आहे वाटतं करावं असं. डिफेम ज्या व्यक्तिरेखा केल्या त्याच्या अन्वयार्थाबद्दल जास्त आहे. मला वाटतं काही पुढच्या काव्यांमध्ये ग्लोरीफाईड पण व्यक्तिरेखा आहेत. उदाहरणार्थ गंगा मला असं वाटते कारण आधी पर्वामध्ये अगदी पहिल्या 200 श्लोकातच गंगा आणि शंतनू जे भेटतात तर ते जे आजच्या कोणत्याही सभ्य स्त्रीला लाजवेल अशा पद्धतीने त्या राजाच्या मांडीवरती जाऊन बसते. तिला खरं तर त्याची सून व्हायचंय. आधी काव्यामध्येच सुरुवातीला हे उल्लेख आहे आणि तिला खरं तर सून व्हायचंय त्याची आणि म्हणून तिला माहिती आहे शंतनुजाने प्रतिपाच्या मांडीवरती जाऊन बसते आणि तिला शंतनुजी विवाह परत शापामुळेच करायला लागणार आहे. तर हे मला वाटतं नंतरच्या अगदी महाभारत जे आपण टीव्हीवरती पण बघितलं नंतर एक देवत्व जेव्हा दिलं जातं तेव्हा ग्लोरीफाईड पण बऱ्याच व्यक्तिरेखा झालेल्या आहेत. त्या बाबतीत तुमचं म्हणणं मला खूप पटतं की मुळात काय आहे ते जाऊन बघितलं पाहिजे. पण ते सोसण्याची आजच्या तर समाजाची ताकद आहे मला वाटत नाही. कशा अर्थाने? म्हणजे ग्लोरीफाईड आज जे काही चित्र आहे देवतांचं ते मूळ काय आहे हे स्वीकारण्याची फार कमी ताकद आहे असं वाटतं मला. कारण आपण बाल महाभारत आणि बालरामायण याच्यावरतीच अजूनही अवलंबून आहोत. आपण मुळातलं महाभारत हे कधीच फार बघायला जात नाही आणि ते आजच्या सारख्या या व्याख्यानांमधनं जर जास्त पुढे आलं तर त्याचं जास्त फलित होईल असं मला वाटतं.
थँक्यू. आणि तुम्ही म्हणालात ते खरं आहे, कारण आम्ही शिकवतो हे टीमवी मध्ये, तिथली प्राध्यापिका आहे. बरोबर. त्यामुळे तेव्हा आम्हाला या गोष्टी लोकांना ज्या पद्धतीने धक्के बसतात ते बघणं आमच्यासाठी वेदनादायक पण असतं आणि आश्चर्यकारक पण असतं. कारण आपल्यासाठी महाभारत हे खूप खूप पूजनीय आहे, माझ्यासाठी आहे, व्यक्ती म्हणून आहे, पण अभ्यासक म्हणून दरवेळेला असलं पाहिजे असं नाही. हे मला दोन फरक वाटतात की तुमच्या व्याख्यानाचं फलित हे सामान्य लोकांनी हे घेतलं, सामान्य म्हणजे जे मूळ संस्कृत वाचत नाहीयेत या अर्थाने मी सामान्य म्हणते, त्यांनी एवढं जरी इथून नेलं तरी मला असं वाटतं खूप फायदा होईल त्याचा. कारण नाहीतर मुळात काय आहे हे बघणं होतच नाही अजिबात. आम्ही फक्त मुलांसाठी महाभारत याच्यातच अजून अडकून पडलेलो असतो आणि ते इतक्या चालण्यांमधनं जायला लागतं जसं तुम्ही म्हणता तसं. आज मला माझ्या मुलाला सहजपणे सांगता येत नाही कारण मग शाप काय वर काय हे मला सांगता येत नाही माझ्या मुलाला, त्याच्यामुळे अगदी मोजक्या गोष्टी वारंवार सांगायला लागतात. त्यामुळे पुढच्या पिढीपर्यंत महाभारत हे मूळ जाईल का हाच मुळात मला पडणारा प्रश्न आहे. दैववाद आणि पुरुषकार हे दोन ध्रुव आहेत असं आपण म्हणाला. महाभारतात दैववाद आणि पुरुषकार हे दोन ध्रुव आहेत असं आपण म्हणालात, तर पुरुषकाराचं समर्थन केलेलं आहे आणि दैववादाचं नाही असंही म्हणालात, तर मग महाभारताची संपूर्ण कथा वाचल्यावर एक उद्विग्नता किंवा निर्वेद का निर्माण होतो? एक गोष्ट म्हणजे मी असं नाही म्हणाले की दैववादाचं, मी म्हटलं हे दोन ध्रुव आहेत म्हणजे ते सारख्याच मोलाचे, पण पुरुषकार हाही तितकाच महत्त्वाचा आहे. दैववादाचं शाब्दिक समर्थन दिसतं आणि पुरुषकाराचं वागणं दिसतं, असे दोन ध्रुव मला दिसतात. ते म्हणजे याचा अर्थ असा की दैववाद आहे काही माणसांच्या मनात असू दे, महत्त्वाच्या ज्या व्यक्तिरेखा आहेत त्या त्याच्या त्याला शरण जात नाही आहेत असं म्हणाले मी. दैवाला शरण जात नाहीत, नाकारतात, त्या त्यांच्या बळावरती त्यांच्या अटींवरती जगत आहेत आणि तसंच जिद्दीने जगण्याचं त्यांच्यामध्ये ताकद आहे. पण उद्विग्नता येते ती अशासाठी की अशा जरी काही व्यक्ती असल्या आणि त्यांचे निर्णय हे पुरुषकाराचे निर्णय असले तरी त्यामुळे त्यांच्या वाट्याला जे आलेलं आहे ते शेवटी काय आलेलं आहे, ते सगळं चांगलंच आलं आहे असं नाही आहे. त्यांच्याही शोकांतिकाच झालेल्या आहेत, पण त्या शोकांतिकाकडे जाताना ते दुर्बळपणे दुबळेपणे जात नाही आहेत, ते समर्थपणे त्या शोकांतिकेत वावरतात किंवा शोकांतिकेला तोंड देतात असं म्हणू. पण शोकांतिका आहेतच त्यांच्या, त्यामुळे उद्विग्नता येणारच आहे. धन्यवाद सरोजताई. नेहमी आपल्या व्याख्यानामध्ये मी अमुक एक गोष्ट उद्या सांगणार आहे असं सांगून एक उत्सुकताही निर्माण करतच असतात, आणि वस्तुत उद्याचे जर विषय बघितले तर कळीच्या तीन व्यक्तिरेखा, तर ह्या तीन व्यक्तिरेखा कोण असतील याचा विचार करत करत आज आपण घरी जाणार आहोत आणि तोच विचार करत करत उद्या इथे परत येणार आहोत. तेव्हा एवढ्या मोठ्या संख्येने आणि अधिकही कदाचित मोठ्या संख्येने आम्ही उद्या अधिक खुर्च्यांची रचना इथे करून ठेवू. आपण सर्वांनी इथे उपस्थित राहावं अशी विनंती करतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.